मालदीवने एअर इंडियाच्या विमानाला आज पाण्याच्या फवाऱ्याने सलामी दिली. पण ती सलामी का दिली गेली यामागे एक कारण आहे. एखाद्या विमानाला वॉटर सॅल्यूट देणं ही खूप सन्मानाची बाब असते. वॉटर सॅल्यूट सहसा विशिष्ट पायलट किंवा एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या निवृत्तीवेळी तसेच एखाद्या विमानतळावरील तसेच विशिष्ट एअरलाईनच्या पहिल्या किंवा शेवटच्या उड्डाणावेळी तसेच विशिष्ट विमानाच्या पहिल्या किंवा शेवटच्या फ्लाईटच्या वेळी किंवा एखाद्या संस्मरणीय क्षणासाठी दिला जातो. एअर इंडियाच्या विमानाने 21 फेब्रुवारी 1976 रोजी भारतातील त्रिवेंद्रम ते मालदीवमधील माले दरम्यान पहिले उड्डाण घेतले होते. भारत आणि मालदीवमधील एअर इंडियाचे हे पहिले उड्डाण होतं. या घटनेला आज 46 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने एअर इंडियाचं AI-267 विमान माले विमानतळावर पोहोचताच त्याला पाण्याचे फवारे मारून सलामीनं स्वागत केले. अलीकडेच एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा रतन टाटांकडे गेली आहे. त्यानंतर आज एअर इंडियाच्या AI-267 या विमानाचं मालदीवमध्ये पाण्याच्या फवाऱ्याने सलामी देऊन स्वागत करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, दिल्ली.